सरला 100% एक्सपोर्ट होतो अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही या सरला म्हणतोय की मिनिमम सपोर्ट प्राइस हा असताना 5,000 असला पाहिजे. कापसाचा जो आहे तो असताना 8,000 असला पाहिजे. आणि ऊसाच्या ह्याच्यामध्ये आता 20% एथेनॉल हे पेट्रोल आणि डिझेल मध्ये मिक्स करण्याचा अधिकार त्या ठिकाणी शासनाने दिलेला आहे. परंतु ऊसाचा असणारा रेट त्या ठिकाणी जो फायनल होतो, ऊसाचा असणारा रेट त्या ठिकाणी फायनल केला जातो, त्याच्यामध्ये इथेनॉल हा जो आहे त्याचा रेट त्या ठिकाणी दिला जात नाही. आणि म्हणून आम्ही असणारा आग्रह त्या ठिकाणी धरणार आहोत की इथेनॉल हा जो मळीपासून तयार केला जातो त्याचं प्रॉफिट नुसतं असणाऱ्या कारखान्याला जात आहे, तर ऊसाचा रेट फायनल करत असताना त्याचाही त्या ठिकाणी बघावं अशी असणारी परिस्थिती आहे. ज्या काही संघटनांची आम्ही असं बोलतोय त्या मेन मेन मुद्दे त्यांच्याबरोबर बसून जे ठरत आहेत त्याची मी आपल्याला असताना माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि 2 तारखेपर्यंत मला वाटतं नेमकं या संघटनांबरोबर बसून वंचित बहुजन आघाडी जे करणार आहे त्याच्यातला सगळा भाग आहे. पहिल्या फेज मधला जो आहे तो भाग फॉर्म भरण्याचा ठरव संपलेला आहे. दुसऱ्या फेज मधला सगळं त्या ठिकाणी सुरुवात झालेला आहे आणि म्हणून तिसरा जो आहे तिसरा चौथा पाचवा सातवा जो आहे तो सगळे मिळून त्या ठिकाणी कॅन्डिडेटचे ठरवतील अशी परिस्थिती आहे. मी जसं म्हटलं तसं 2 तारखेला आपल्याला सर्व या ठिकाणी पूर्णपणे माहिती मिळेल अशी आणि पुढचं वाचाल कशी असेल ती आपल्यासमोर या ठिकाणी मांडल्या जाईल. माझं निवेदन संपलं, आपण असं विचार दोन तारखेला आपल्याला सगळं विवरण दिलं जाईल. म्हणून मी म्हटले की 2 तारखेला आपल्याला पूर्णपणे त्याचं विवरण दिल्या जाईल. हमने कहा कि हमने बंद किया है, हमने कभी कहा नहीं कि हमारी चर्चा बंद नहीं हुई. वो तो है, उनकी बैठक चल रही है, हम बैठक में बुला रहे, वो भी आ रहे हैं उसमें. तो ऐसा नहीं है कि एक साइड से है. हाँ, मैं ये कह रहा हूँ कि महाविकास आघाड़ी अलग है और संजय अलग है. तो जिसको हमने टारगेट बनाया था या जिसके बारे में कहा था वो संजय की बात थी. वो महाविकास आघाड़ी के नाम से गलत आप लोगों को बयान दे रहा है और गलत स्टेटमेंट कर रहा है, इसलिए हमने कहा कि ये तुम संजय जो है वो आघाड़ी में बिगाड़ करने में लगा हुआ है. जितनी हमको कहना था वो हमने कह दिया है. अब आप लोग उसमें से जो निकालने वो निकाल. आमच्याकडे असणारा त्या बैठकीमधला जो प्रस्ताव होता तो 3 जागांचा प्रस्ताव होता. एक माझा मतदारसंघ आणि दुसरे 2 मतदारसंघ, त्याच्या पलीकडे आम्हाला कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. परंतु ते जरी असलं तरी आम्ही जे काही उभं करतो त्याच्यामध्ये आम्ही कोणालाही रूल आउट करत नाही, एवढं लक्षात घ्या. सर वो कह रहे की हम 5 सीटों का प्रस्ताव दिए थे, पहले 4 था, बाद में 5 तक आए, लेकिन प्रकाश अम्बेडकर जी नहीं. अब आपको हमारी बात सुनिए, उनकी बात सुनिए, आप तय कर लो. उस पर बहस नहीं हो सकती. मैंने कहा ना कि उस पर बहस नहीं हो सकती है. मैंने आपसे कहा ना कि भी हमने किसी के लिए भी दरवाजे बंद नहीं किए. काल तुम्ही ट्वीट केलं होतं की आणि संजय राऊत
मी असं जर त्यांनी आघाडीमध्ये बिघाड केलाय हे दाखवणारा आम्ही त्या ठिकाणी दाखवलो. त्याच्यामुळे असं आम्हाला महाराष्ट्रामधलं जे आहे ज्या पद्धतीने असं पूर्णपणे विरोधी पक्ष उभा राहिला पाहिजे होता. आम्ही प्रयत्न करत होतो की यांची महाविकास आघाडी होती त्याच्या माध्यमातून उभा राहावा, पण त्याच्यामध्ये असं पट्यानिफ जे होतं ते पट्यानिफ आम्हाला बाजूला करायचं आहे आणि जे आले पाहिजेत त्यांना घेऊन आम्ही असं उभं करतो. मैंने ऐसा कोई इंडिकेशन नहीं कहा है. मैंने सीधा ये कहा है कि हम दरवाजे खुले हैं और बातचीत आप भी कुछ लोगों से हम लोग कर रहे हैं. ठीक है, मैंने इसलिए कहा है कि किम का रूप कैसा है वो आज मैं नहीं बताऊंगा. हमारी कोशिश होगी कि भैया हम लोग सब मिलके इकट्ठा लड़े, उसमें किसी को बगल में ना रखे, किसी को हम लोग साइड ट्रैक ना करें. इसलिए हमने कोशिश है, इसलिए 2 तारीख जो है वो 2 तारीख को हम लोग जो है उसका फाइनल प्लान आपके सामने रखेंगे. देखिए हम गाड़ी से क्यों बात कर रहे हैं, हम इंडिविजुअल से भी बात करते हैं, इंडिविजुअल पक्ष से भी बात कर सकते हैं. देख माझं म्हणणं असं आहे की त्यावेळेस म्हणूनच मी म्हणालो की पहिला टप्पा तुमचा इलेक्शन मध्ये येतोय आणि पहिला टप्पा मी अगोदरपासून म्हणत होतो आपण विश्वास ठेवायला तयार नव्हता. आपण सगळेजण वंचित बहुजन आघाडीलाच टार्गेट त्या ठिकाणी करत होता की यांचं जमलं नाहीये. यांनी आपलं असं स्वतःच कोंबड झाकलेलं आहे ते दाखवायलाच तयार नाहीये. आणि आता असताना व्हेरी क्लिअर आले की सेना, मी मागे म्हणालो होतो की सेना आणि काँग्रेस यांचं सूत जमलेलंच नाहीये, ते आता उघड व्हायला लागलेलं आहे. ठीक है, 2 तारीख को जो मैंने जैसे कहा है कि 2 तारीख को जो है वो फाइनली हम लोग सब कुछ जाहिर करेंगे. सर एक सवाल ये है कि क्या आपको भी लगता है कि एनडीए में सब कुछ सही नहीं है? एक तो तैयार करेगी ते मला वाटतं त्या सगळ्या फॅक्टर्स लक्षात घेऊनच मी असं म्हणालो की सगळ्यांचं ते घेऊन 2 तारखेला त्याचं सगळं निचोड होऊन जाईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. हे बरोबर आहे की जनाने पाटील यांच्याकडे सुद्धा एक त्यांनी जी पद्धत केलेली आहे की सकल मराठा संघटना जिल्ह्यावर बसून त्यांनी असं त्यांच्याकडे नावं पाठवावी, कॉमन नावं पाठवावीत असं जे आहे ती सुद्धा एक प्रक्रिया चाललेली आहे. ती आज मला वाटतं उद्या संध्याकाळी त्यांची असतात ती पूर्ण होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. म्हणून म्हटलं की 2 तारीख जी आहे त्या 2 तारखेपर्यंत सगळं फायनल झालेलं असं अजिबात नाही. माझे दरवाजे कोणासाठी बंद नाही. माझी आमची जी चर्चा झाली त्याच्यामध्ये त्यांनी तो आग्रह सोडलेला आहे आणि जिल्ह्या जिल्ह्यामधले सकळ मराठा समाज जे आहेत त्यांच्यामधनं त्यांनी नावं द्यावीत असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. तेव्हा एकच उमेदवार येईल असं ठरते असं मला वाटतं. सर एक सवाल ये है कि आपको लगता है एनडीए में वाकई में सब कुछ सही है? उद्धव ठाकरे ने अपने कैंडिडेट डिक्लेयर कर दिया, उस पर कांग्रेस एनसीपी को ऑब्जेक्शन है. इसके अलावा जो कांग्रेस ने कैंडिडेट डिक्लेयर किया उस पर एनसीपी अपनी सीटों की मांग कर रही है, आपने भी अपने कैंडिडेट डिक्लेयर किए? हमने जो है वो फर्स्ट फेज की जो है कैंडिडेट जो है वो डिक्लेयर किए है क्योंकि आखिरी दिन खत्म हो रहा था तो कार्यकर्ताओं को हवा करके नहीं छोड़ सकते. ये क्योंकि
वो चारों सीट चार एक सीट पर हमने कांग्रेस को सपोर्ट किया, बाकी के चार सीटें जो है ये चार सीटों पे जो जो कॉन्टेस्ट है ये वंचित और भारतीय जनता पक्ष में ही है वहां पर, क्योंकि क्या दोहराना नहीं चाहता हूं, लेकिन कुछ लोग लड़ने के लिए तैयार नहीं है, कुछ लोगों ने पीछे हट के अपनी बात कही है, तो बीजेपी को हम फील्ड दे नहीं दे सकते थे, इसलिए हमको मजबूरन जो है वो उम्मीदवार उतारना हुआ और अब जो है वो वंचित बहुजन अघाड़ी और बीजेपी के बीच में ये लड़ाई है। एक से मैं किसी से नाराज नहीं हो गया, मेरा किसी से पर्सनल झगड़ा नहीं है, ना मैं नाराजी करता हूँ। माझ्या अंदर ह्याचं उत्तर तुम्हाला 2 तारखेला मिळेल। इसका पता नहीं है कि क्या रोक लेगा किस पे किस तरीके से। मी आम्ही असं म्हणेन की जोपर्यंत आम्ही सुभाष देसाई बरोबर बोलत होतो, सुभाष देसाई या चर्चेमध्ये जोपर्यंत होतो तोपर्यंत पूर्णपणे सकारात्मक चाललो आणि व्यवस्थित चाललं होतं सिच्युएशनच्या संदर्भात, पण नंतर असताना आम्हाला असं दिसलंय की कोणतरी कोणासाठी तरी वापरायचं असं असणारा हिशेब चालू झाला आणि म्हणून आम्हाला दिसलं की या ह्याच्यामध्ये आपण असा तर बीजेपीला थांबू शकत नाही, काही जणांना घ्यायचंच नाही, काही जणांना बोलायचंच नाही, असा जो स्टँड होता तो आम्हाला जरा योग्य वाटला नाही आणि म्हणून आम्ही असं एक वेगळं त्या ह्याच्यामध्ये करतोय। ठीक आहे, संजय राऊत इंडिव्हिज्युअल है, इंडिव्हिज्युअल के बारे में बात नहीं करता हूं, एक समझ लीजिए, पार्टी की बात हो रही है, इंडिविजुअल की बात नहीं हो रही है, तो इंडिविजुअल जगह ढूंढ दीजिए वहां पर। मला तर मला भांडणं पुन्हा लावायची नाहीये, मला जुळवायचं आहे, तर ज्या दिवशी तोडायचं असेल त्या दिवशी निश्चितपणे मी आपल्याला सांगेन। पूर्णपणे अयोग्य आहे, कॅबिनेट डिसिजन हा कोर्टाचा विषय होऊ शकत नाही आणि त्याच्याच बरोबर इन्क्वायरीचा इश्यू होऊ शकत नाही। संविधानाने कॅबिनेटला पूर्णपणे अभय दिलेला आहे, आता ते जर झालं असेल तर मी असं म्हणेन की पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांना असताना अरेस्ट केलं पाहिजे, मनमोहन सिंग असताना त्यांनी एक अख्खं युनिट ज्याला आपण म्हणतो एअरफोर्सचं उभं करण्याचं ठरवलं होतं राफेल मार्फत, 135 acres घ्यायचं ठरवलं होतं, अमाऊंट काही असेल तो वेगळा भाग आहे, तो डिसिजन बदलला, तो डिसिजन बदलल्यानंतर त्याचे 2 भाग करण्यात आले, 35 राफेलची विमानं आपण असताना फ्रान्सकडून विकत घेतली आणि उरलेली 100 विमानं अंबानी मॅन्युफॅक्चर करतील असं त्यावेळेस सांगण्यात आलं। राफेलच्या म्हणजे डेसॉल्ट ही जी कंपनी आहे की जी राफेल करते, या कंपनीच्या काही डायरेक्टर्सना भारताबरोबर झालेल्या करारनाम्यामध्ये त्यांनी फ्रॉड केला, घुसखोरी केली, म्हणून फ्रान्स गव्हर्नमेंटने त्यांना असताना शिक्षा दिलेली आहे डेसॉल्टच्या अधिकाऱ्यांना की जे भारताबरोबर
राफेलच्या संदर्भात बोलणी करत होते. आता तिथल्या अधिकाऱ्यांना त्यांनी घुस दिली म्हणून असं जर झालं तर भारताचं नुकसान झालं ह्याही त्याच्यातलं आहे. त्याच्यामुळे तोही कॅबिनेटचा निर्णय होता, तो कॅबिनेटचा निर्णय होता म्हणून असणारा कोणीही त्याला क्वेश्चनिंग केलं नाही की हा कोर्टाचा विषय होत नाही, हा इन्क्वायरीचा विषय होत. लिकर पॉलिसी काय असावी ही दिल्ली गव्हर्नमेंटची कॅबिनेट डिसिजन त्या ठिकाणी असणारा होत आणि कॅबिनेट डिसिजन असल्यामुळे ती इन्क्वायरी होत नाही. तेव्हा कालच्या असणाऱ्या जे काही कोर्टामध्ये केजरीवाल यांनी असणारं म्हटलं की माझ्या विरोधात तुमच्याकडे ठोस पुरावा काय, या सोशल मीडियावरती आलेलं उत्तर मी जास्त पाहिलंय की आमच्याकडे असणाऱ्या काही जणांची स्टेटमेंट आहेत आणि म्हणून तुम्हाला असणारं अरेस्ट केलंय, तर आपण असणारं असं धरायचं का की डेसॉलच्या काही कंपनीनं राफेलच्या संदर्भातलं खोटारडेपणा झालाय, फसवेपणा झालाय आणि म्हणून त्यांना शिक्षा झाली म्हणून पंतप्रधान जे नेगोशिएट इन डायरेक्ट नेगोशिएशन होते म्हणून पंतप्रधानांची सुद्धा इथे केस झाली पाहिजे का? तो जर लॉजिक असेल तर ती झाली पाहिजे. त्याच्यामुळे असणारा एका केसला एक न्याय दुसऱ्या केसला दुसरा न्याय हे माझ्या अंदाजानं चुकीचं असं म्हणतोय आणि म्हणून मी असं म्हणतोय की केजरीवालला अरेस्ट करणं हे चुकीचं असं मी त्या ठिकाणी मानतो. आपको हिंदी में जवाब देता हूँ, देखिए मैं ये कहूंगा कि केजरीवाल को अरेस्ट करना पूरा गैर कानूनी है. मैं सुप्रीम कोर्ट से अपील करता हूँ कि वो पहला इस बात का फैसला दे कि जो कैबिनेट डिसीजंस होते हैं क्या ये कैबिनेट डिसीजंस कोर्ट उस पर निर्णय दे सकता है क्या, पहली बात है. दूसरी बात ये है कि कैबिनेट डिसीजन हुआ है और उस कैबिनेट डिसीजन का इंक्वायरी करने का अधिकार किसी जांच एजेंसी को है. कैबिनेट डिसीजन जो होते हैं और जिसका इंप्लीमेंट होता है ये वहां की लेजिस्लेटिव असेंबली है, उस लेजिस्लेटिव असेंबली में उस पॉलिसी को रखा जाता है और लेजिस्लेटिव असेंबली उसको मान्यता देने के बाद उसकी इंप्लीमेंट होता है. लेजिस्लेटिव असेंबली की किसी भी प्रोसीडिंग्स में सुप्रीम कोर्ट दखल अंदाज नहीं दे सकता है. रही जहां तक बात उस पॉलिसी में कुछ गलत है या नहीं है तो संविधान में उसका भी प्रावधान है और वो प्रावधान यह है कि पीएसी पब्लिक अकाउंट्स कमेटी, पब्लिक अकाउंट्स कमेटी जो है कैबिनेट डिसीजन सही है गलत है, घुसखोरी हुई है, क्रिमिनलाइजेशन है या सिविल लॉस है, उसका वो जजमेंट देती है. उसके बिना किसी को अधिकार नहीं कैबिनेट डिसीजन चेक करने का. और इसी के लिए जब यह मामला उठा कि मनमोहन सिंह का एक डिसीजन बिना कैबिनेट लिए हुए नरेंद्र मोदी ने उसको घुमा दिया इंडिविजुअल प्राइम मिनिस्टर की कैपेसिटी में और जहां 135 राफेल के विमान डेसॉल नाम के फ्रांस कंपनी से खरीदना था उससे वहीं के वहीं उन्होंने डिसीजन दिया और कहा कि हम 135 नहीं खरीदेंगे, 35 ही डायरेक्ट खरीदते हैं और बाकी के 100 जो है उसको हम लोग अंबानी के माध्यम से उसको यहां पर बनाएंगे. बात आगे बढ़ते बढ़ते ऐसी बढ़ गई कि डेसॉल नाम के अधिकारी को फ्रांस में जेल हुई क्योंकि घुसखोरी हुई और पैसे खा लिए.
आप क्या हम लोग ये कह रहे हैं वहां पर कि वहां के अधिकारियों को जेल हुई इसी राफेल के डील के मामले में, तो फिर वही अगर लागू होता है तो प्राइम मिनिस्टर के ऊपर भी केस होनी चाहिए, उनको भी अरेस्ट होना चाहिए। लेकिन विरोधी दल की बात जब हुई तो यही कहा कि कैबिनेट डिसीजन होने की वजह से कैबिनेट डिसीजन को हम लोग क्वेश्चन नहीं कर सकते, कर सकता है तो पीएससी कर सकती है, पीएससी अगर कुछ बात कहती है कि इसमें घोटाला हुआ है तो ही उसका चार्ज हो सकता है, वरना उसका चार्ज नहीं हो सकता। इसलिए ये जो है मैं समझता हूं कि अधिकार का गैर तरीके से इस्तेमाल हो रहा है और इसलिए हम लोग इसकी निंदा करते हैं। सर कांग्रेस को आज ही 1700 करोड़ के इनकम टैक्स का नोटिस मिला है, इसको किस तरह से देखते हैं? इसके पहले राहुल गांधी इस मुद्दे पर सवाल उठा चुके हैं कि हमारे पास कैंपेन करने तक। मेरे हिसाब से आप लोगों ने एक बात सामने नहीं लाई, जो प्रेजेंट फाइनेंस मिनिस्टर है उनके हस्बैंड का ही सबसे बड़ा बयान आ चुका है, सोशल मीडिया पे आ चुका है कि वर्ल्ड का सबसे बड़ा फ्रॉड अगर कुछ है तो इलेक्ट्रोल बॉन्ड है। और कोई मेरे ख्याल से कह नहीं, दोनों भी इकोनॉमिस्ट है, बड़े नामी इकोनॉमिस्ट है, और उनका बयान आ चुका है, अपना हस्बैंड का बयान आ चुका है कि दिस इज द बिगेस्ट फ्रॉड, फाइनेंशियल फ्रॉड। अब जब हस्बैंड जी कह रहा है कि यह सबसे बड़ा बिगेस्ट फ्रॉड है तो मेरे ख्याल से उसको मान लेना चाहिए, कंसेंट के बिना ये स्टेटमेंट नहीं होगा। ठीक है, थैंक यू। मैं वही कहूंगा कि ये ऐसा है कि सिस्टम आपको बता देता हूं, जितना भी अकाउंट्स है ये अकाउंट्स पहले इलेक्शन कमीशन को जाता है, इलेक्शन कमीशन को जाने के बाद जो है उसमें विवरण होता है कि ये आपके पास एडिशनल फंड है या नहीं है। अगर एडिशनल फंड है तो इलेक्शन कमीशन पूछता है कि आप इसका विवरण कैसे खर्च करोगे, क्या करोगे, किस पर इस्तेमाल करोगे, और एक्सेस अगर रहा तो वो ही टैक्सेबल इनकम होता है। अब 1700 करोड़ की अगर नोटिस आई है तो इसका मतलब है कि 1700 को आप 70% से मल्टीप्लाई कर लीजिए, उतना उनका इनकम होना चाहिए तभी जा, और उतना उनके पास एक्सेस होना चाहिए तब जाके उसकी नोटिस होगी। ये तो मैं समझता हूं कि इलेक्शन के वक्त भी डिपार्टमेंट को इस्तेमाल कर रहे हैं डराने के लिए, धमकाने के लिए। ये मेरे ख्याल से लोगों के सामने अब आना शुरुआत हुआ है कि ये नॉन पॉलिटिकल तरीके से लोगों को डराए और धमका रहे भी है। सर इम्तियाज जलील की ओर से आपको, आपके पार्टी को एक बार फिर इनविटेशन। थैंक यू।